आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। आमदार रवी राणा यांनी ईडीकडे घोटाळ्याची तक्रार दिली होती आणि तसंच काही कागदपत्रं सुद्धा त्यांनी ईडीला सोपवली होती। त्यानंतर ईडीनं या तक्रारीची दखल घेत आनंद अडसूळ आणि त्यांचा मुलगा कॅप्टन अभिजित अडसूळ यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेत। सिटी कोऑपरेटिव्ह बँकेतल्या कथित घोटाळ्या प्रकरणी अडसूळ यांची याआधी सुद्धा चौकशी करण्यात आली होती। तर मुंबई येथील सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत 900 कोटींचा हा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीनं हे समन्स बजावलंय। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, हा घोटाळा नेमका किती कोटींचा आहे, यामध्ये कोणी कोणी तक्रारी केल्यात, काय नेमके अपडेट्स मिळतात? नक्की, या संपूर्ण प्रकरणात खरं तर जानेवारी 5 या रोजी रवी राणा यांनी तक्रार दिली होती ईडीकडे या सिटी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणात, आणि त्यानंतर ईडीचं जे कारवाई आहे ती अडसूळ यांच्या कुटुंबियांच्या मागे लागली होती। प्रामुख्याने आनंद अडसूळ आणि अभिजित अडसूळ या दोघांच्याही ईडी यांच्याकडनं चौकशी झालेली आहे, त्यांचे जबाब नोंदवले झालेले आहेत, त्यांच्याकडे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। मात्र आज सकाळी 6:30 सुमारास कांदिवली येथील अडसूळांच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। अमरावतीत देखील सर्च ऑपरेशन सुरू आहे। 6:30 सुमारास कांदिवली येथे 4 अधिकारी 1 महिला अधिकारी हे दाखल झालेलं आहे। अजूनही सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। सिटी बँकेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप असा करण्यात आलेला आहे की या बँकेतून अनेकांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे सभासदांना आता त्याचा कुठेतरी उपयोग होत नाही आहे। 900 सभासद आहेत, एकूण 15 ब्रांचेस आहेत या संपूर्ण बँकेचे, आणि रिझर्व्ह बँकेने देखील याची दखल घेतली होती। मात्र या विरोधात अडसूळ यांनी सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतलेली आहे, आणि हे संपूर्ण प्रकरण अद्याप ही न्यायप्रविष्ठेत आहे। मतलब सर्च ऑपरेशन आता ईडीमध्ये राबवलेलं आहे, त्यात नेमकी काय माहिती मिळते हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे। अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना हे सगळं प्रकरण जे आहे ते राजकीय द्वेषातून रवी राणा करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। मात्र या सिटी बँक घोटाळ्या प्रकरणात आनंद अडसूळ हे कुठेतरी आता अडचणीत आल्याचं प्रामुख्यानं पाहायला मिळत आहे। नक्कीच, तर आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते तेच खरं तर पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी, अडसूळ पिता पुत्रांना आता ईडीनं समन्स बजावलंय। रवी राणांच्या तक्रारीनंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे। सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी त्यांना आता ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले, त्यामुळे आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते तेच खरं तर पाहणं महत्त्वाचं असेल। तब्बल 900 कोटींचा हा घोटाळा असल्याचं समजतंय, आणि या संदर्भात रवी राणा यांनी तक्रार दाखल केली होती, आणि त्याच पार्श्वभूमीवर अडसूळांना आता ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय। अडसूळ यांच्यासह पिता पुत्रांना या दोघांनाही समन्स बजावण्यात आलंय, त्यानंतर ते आता चौकशीसाठी हजर राहतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल, आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। याआधी सुद्धा याच प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती, आणि आता पुन्हा एकदा रवी राणांच्या तक्रारीनंतर ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी आनंद अडसूळ त्यांच्या पुत्राला सुद्धा ईडीनं समन्स बजावलंय। रवी राणांनी या संदर्भात तक्रार ही ईडीकडे केली होती, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ईडीनं त्यांना समन्स बजावलंय, त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय।